शिवसेना प्रणित महाराष्ट्र वाहतूक सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी फायनान्स कंपन्यांवर हल्ला बोल केला होता. घरी जाऊन त्यांना दम दाखवत तुमच्या घराची जप्ती करू. आमच्या ऐका, एक मिनिट माझं ऐकून घ्या, मी काय म्हणतो, एक मिनिट ऐका माझं. आम्ही इथं आम्ही काय चुकीने इथं आलो. आम्ही या लोकांनी आमच्याकडे तक्रार घेऊन त्यांना दम दाखवत देतात. याबाबत सविस्तर वृत्त असं की कोरोनाचा प्रादुर्भाव बघता अजूनही शाळा कॉलेज क्लासेस बंद असल्याने शालेय वाहतूक पूर्णपणे ठप्प आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या चालकांवर उपासमारीची वेळ आली आहे. बऱ्याच वाहन चालकांनी कर्ज काढून वाहनं खरेदी केली आहेत. त्याचे हप्ते फेडण्यासाठी सध्या त्यांची आर्थिक स्थिती खालावलेली असल्याने बँक किंवा फायनान्सचे हप्ते वाहन चालक भरू शकत नाही. आणि अशा परिस्थितीत शहरातील अनेक फायनान्स कंपन्या हप्ते भरण्यासाठी त्यांच्या मागे तगादा लावत असल्याने वाहन चालक त्रस्त झालेत असे यावेळी सांगण्यात आले. म्हणूनच शिवसेना प्रणित महाराष्ट्र वाहतूक सेना आता या वाहन चालकांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली आहे आणि फायनान्स कंपन्यांवर त्यांनी हल्लाबोल करत कंपनीला जाब विचारलाय. फायनान्स कंपन्यांनी कर्जाचे हप्ते भरण्यासाठी जबरदस्ती करू नये, अन्यथा शिवसेना स्टाईलने आंदोलन केले जाईल असा इशारा जिल्हाध्यक्ष अजीम सय्यद यांनी दिलाय. आज आम्ही याच्याकरता आलो आहे का फायनान्स कंपन्या, जे प्रायव्हेट फायनान्स कंपन्या आहे काही, ज्यांनी आपल्या जे स्कूलचे व्हॅन चालक आहे त्यांनी जे गाड्यांवरती लोन घेतलं होतं शाळांच्या भरोश्यावरती, जेव्हापर्यंत ते शाळा चालू होत नाही तेव्हापर्यंत त्यांचा व्यवसाय चालू होत नाही. आज शाळा बंद असल्यामुळं त्यांचे इतके हाल झालेले का त्यांच्या उपासमारीची वेळ आलेली आहे त्यांच्यावरती. आणि ते बँकवाल्यांनी जेव्हा शासनाचा जी आर आलेला आहे त्यांना 30 नोव्हेंबरपर्यंत का तुम्ही यांना एक रुपया तुम्ही त्रास देऊ नका, बँकवाल्यांना जी आर दिलेला आहे तर तुम्ही यांच्या हप्त्याचा तुम्ही तकादा लावू नका, त्यांना दंड व्याज जे काय असेल तुम्ही थोडासा थांबून घ्यावा. पण ते शासनाचं म्हणजे पालन न करता त्यांनी त्या गाडीवाले जे आमचे आहे व्हॅन चालक त्यांच्याकडनं त्यांच्या घरी जाऊन त्यांना दमदाट्या देऊन त्यांच्याकडनं हप्ते वसुली करायचं. याच्या आधी आम्ही एक पत्रकार परिषद घेतली होती, त्यांना एक सूचना दिली होती, तरी त्यांच्या काही डोक्यात येत नाही. आमची जर कधी यांनी आमच्या गाडीवाल्यांचं वाहन चालकांचं जर कधी यांनी ते मागण्या पूर्ण नाही केले तर आम्ही आमच्या शिवसेनेचे स्टाईलनी यांच्या काय करायचं त्यांना सगळ्यांना माहिती आहे शिवसेना काय करू शकते. तर याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीच शालेय वाहतूक करणाऱ्यांसाठी सकारात्मक भूमिका घ्यावी अशी अपेक्षा देवानंद बिरारी यांनी व्यक्त केली आहे. की तुम्ही माणुसकीच्या नात्यानं आज ह्या सर्व वाहन चालकांकडे बघा. आज त्यांना उत्पन्नाचं काही साधन नाही आहे, सोर्स नाही आहे. तो जेव्हा सुरू होईल, सुरू झाल्यानंतर तो काही एका महिन्यातच लगेच आला आणतो तुमच्या लगेच ताब्यात दिला असं नाही, एक 2-3 महिने त्याला सवलत द्यावी. आणि तुमचे जे काही कर्मचारी आहे जे पण उर्मट पद्धतीने अतिशय घाणेऱ्या पद्धतीने दमबाजी करतात जेणेकरून तो दहशतीखाली येतो, ते तसं न करता तुम्ही एक माणुसकीच्या नात्यानं त्याला विनंती करा आणि त्याला सांगा की बाबा तू वसुली करताना या व्यक्तींना तू सवलत दे, त्यांना त्यांना काहीतरी त्रास देऊ नको, अशा प्रकारचं आम्ही त्यांना सांगितलं आहे. आणि शासन याबाबत लवकरच, आणखी जसं आता अजून कोरोना संपलेला नाही आहे त्यामुळे मला निश्चित खात्री आहे की हे शासन अजूनही मुदत वाढ, जशी 30 तारखेपर्यंत आत्तापर्यंत मुदत होती, गेली 6 महिने मुदत होती, अजूनही ती वाढण्याची शक्यता आहे कारण याच्या सर्वच व्यक्ती भरडल्या जात आहेत. आणि निश्चितच शासन याबद्दल चांगला विचार करेल, परंतु ह्या फायनान्स कंपन्यांनी याबाबत सहानुभूतीने सर्वांना विचार करूनच आपण वसुली करावी. आता या हल्लाबोल नंतर फायनान्स कंपन्या काय भूमिका घेत आहेत याकडे सर्व वाहन चालकांचे लक्ष लागून आहे. 9 न्यूज साठी प्रतिनिधी प्रवीण काबांडे, नाशिक.